लग्न होऊन सासरी गेल्यावर नवरा जेव्हा घालेल ना हळूच फुंकर, तेव्हा कळेल लग्न कशाला करायचं असतं. अरे तुकाराम, शाळा म्हणजे मंदिर, त्याचं पावित्र्य आपण सगळ्यांनीच राखलं पाहिजे. आपण मुलांवर जे संस्कार करतो तशीच मुलं घडतात. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी खोटं बोलताय तुम्ही. समस्त शिक्षक वर्गाला शर्मीनं मान खाली घालायला लावले. आणि बाबा, कीर्तीच्या मनावर कायमचा ओरखडा राहील ना याचा. आणि ही जखम माझ्याही मनात कायम राहील. आता दादा, तू किती त्रास करून घेणार आहेस? आणि तू किती त्रास केलास तरी जे घडलं ते पुसलं जाणार आहे का? मोहिते सर. पोलीस? इन्स्पेक्टर, तुम्ही आज इथं कसे? सर, मी आपल्याला एक बातमी द्यायला आलोय. कसली बातमी? सुगंधाबाईने गायधनी सरांविरुद्धची कंप्लेंट मागे घेतली. काय? त्या म्हणाल्या की मुलीची नाहक बदनामी होईल आणि कोर्ट कचेऱ्या करायला माझ्याकडे पैसे नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुगंधाबाई तिच्या मुलीला घेऊन गावी परत निघून गेली. अरे पण इन्स्पेक्टर, तुम्ही तिच्या आईला समजावून सांगितलं नाहीत का तिच्या मुलीचं नाव बाहेर जाणार नाही आणि कुठल्याही सामाजिक संस्थेनं ह्या खटल्याच्या खर्चाचा भार उचलला असता? सर, ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. आणि मला वाटतं सर, जे झालं ते बरंच झालं, नाहीतरी या प्रकरणाचा फार गाजावाजा झाला असता. गुन्हेगारानं सुटावं आणि निर्दोषानं देशोधडीला लागावं, यात झालं ते बरंच झालं असं कसं म्हणणं? या तुम्ही. जाऊ दे ना दादा, प्रकरण संपलं झालं. तुमच्या दृष्टीने हे प्रकरण संपलं असेल, माझ्या दृष्टीने नाही. बोधर तावडे. हा, काय बोलला? कंप्लेंट माग घेतली ही खबर पक्की आहे का? हा, कोण ठेव, कोण ठेव रे? काय गुलाबराव, काय बातमी? बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज? अहो, तुमच्या राजकारणाकडे कधी गुड न्यूज असते? आणि मी म्हणतो समजा असलीच तर आमच्यासाठी ती बॅडच की काय? समजतंय ना? खैरमोडे, ही बॅड न्यूज आपल्या दोघांच्या करताय. काय? होय, सुगंधाबाईनं आपली कंप्लेंट घेतली माग. आता फोन केला होता इन्स्पेक्टर तावडे रे. झालं का? आता वाटलं होतं ह्या प्रकरणाचा सगळीकडे गवगवा होईल, शाळेची बदनामी होईल आणि ह्या बदनामीमुळं शाळेचा अनुदानाचा चेक रखडेल आणि आपलं काम लगेच होईल. हे होईल ते होईल, झालं काहीच नाही. त्याचं नशीब थोर त्या मास्तरड्याचं. माणूस मोठा तत्वाचा. हितच तर घोड पेंड खातंय गुलाबराव, हितच. नाही तर आत्तापर्यंत शाळा जागेवर ठेवली नसती. एक हे तुमचा गुरुजी आणि दुसरा तो त्याचा भाऊ धनंजय मोहिते. नाही म्हणजे त्यानं माझी दोन चार कामं केल्यात आत्तापर्यंत. टेबला खालणं काय समजतंय ना? हे बरं चालतं तुमच्या त्या गुरुजीला? कुठं चालतंय खैरमोडे, कुठं चालतंय? यावरून दोघा भावाभावामध्ये झगडा झाला होता. तो धनंजय घर सोडून चालला होता. त्याला थांबवलं गुरुजींनी. शेवटी रक्ताचं नातं. कसलं रक्ताचं नातं आलंय गुलाबराव? अहो, आजकाल सगळी पैशाची नाती, त्यासाठी सख्खे भाऊ एकमेकाच्या जीवावर उठतात. मी काय म्हणतो गुलाबराव, ती शाळेची जागा वडिलोपार्जित आहे ना, म्हणजे त्याच्यावर धनंजय मोहिते सुद्धा हक्क असणार.
वास्ता म्हणजे काय आहेत की आहेत मग त्या गुरुजीचा कशाला नादी लागायचं गुलाबराव मी काय म्हणतो दोघा भावामध्ये यादवी युद्ध लावून देऊ नाही म्हणजे मी तशी काडी लावलेलीच आहे गंमत बघूया काय समजतंय ना अहो आता ते प्रकरण मिटलंय ना मग कशाला स्वतःला त्रास करून घेताय प्रकरण एवढ्यात मिटणार नाहीये ही फार गंभीर बाब आहे आणि मुख्याध्यापक म्हणून सगळी जबाबदारी माझीच आहे सोड बाबू पण मिटलंय ना असू देत मला उशीर झाला चला आई बाबा निघते मी सावरी आठवणी आज लवकर या का ग अगं आज म्हात्र्यांकडची मंडळी याच्यात ना बघायला म्हात्रे अगं मी म्हंटल नव्हतं का सचिन म्हात्रे हे आई फोटो दाखव ना फोटो बिटो काही नाही काय ग त्याला एखादा लहान भाऊ आहे का विचार विचार ना काय म्हणते नाही काय नाही बाबा पण एवढी घाई कशाला अगं घाई कसली तुमच्या एवढी होते तेव्हा मी दोघी झालो होतो माझं सगळं पाठ अंतरा मी निघू का मला खरंच खूप उशीर होतोय काय बस स्टॉप पण येणार का मीही निघतो अनुदानाचं काय झालं गुलाबरावांशी बोलणं चालू आहे पण सगळं कठीणच दिसतंय सुद्धा पैशाचं मोठाच प्रॉब्लेम झालाय का काय होणार काही कळत नाही बँकवाले सुद्धा आता थांबायला तयार नाहीत सारखा तगादा लावलाय केव्हाही घरी येऊन तमाशा करते घरात शुभकार्य आहे तेव्हा पैसे हे हवेतच मुलीच्या लग्नात खर्चात हात आकडता घेता कामा नये म्हणून रात्रभर झोपला नाहीत ना बाबूरावांना सांगू का बघायचा कार्यक्रम पुढे ढकला म्हणून नको नको स्थळ फार चांगलं आहे सावरीला पाहिला पहिल्यांदा मुलगा येतोय नाही म्हणणं बरोबर दिसणार नाही डबा हे बघ मी काय म्हणतो भाऊजींचं ना वाटोळं होणार आहे एक दिवस या शाळेच्या वेडापाई डोक्यावरचं कर्ज चाललंय वाढत अशा परिस्थितीमध्ये मुलीच्या लग्नाचं काढायची काही गरज होती का त्यातून आसावरी दिसायला बेताची तिचं लग्न जमवायचं म्हणजे वेळच लागणार शिवाय अशा मुली खपवायच्या म्हणजे पैसा लागतो तोही नाही यांच्याकडे आपल्या नेहाचं मात्र असं नाही हं बाबूरावांकडे फक्त सांगायचा अवकाश स्थळांचा पाऊस पडतील नुसता दिसायला इतकी सुंदर हो दिसायलाच सुंदर इथे काही नाही त्या बाबतीत अगदी तुझ्यावर गेलेली आहे ती कळलं हे बघ आसावरी आणि अंतरासारख्या गुणी मुली शोधून सापडणार नाहीत मला अभिमान वाटतो त्यांचा आणि रूप बघून मुलीला पसंत करणाऱ्या मुलापेक्षा गुण बघून पसंत करणारा मुलगा नेहमी चांगला त्या बाबतीत आमच्यासारखे कम नशीबे आम्हीच खरं रूप दिसलं नाही गुण नाही इथे कळलं नाही कारण दाखवायचा कार्यक्रम होता तेव्हा चार चौघात मान वर करून बघायची हिंमत नाही आमच्यात खरंच जिथे काहीच दिसत नाही त्याला दाखवण्याचा कार्यक्रम का म्हणतात ग काय करतोयस काय करतोस म्हणजे काय बसलोय मी सावरी ताईला सांगितलंय जोपर्यंत मी पास करत नाही तोपर्यंत तू पण पास करायचं नाही पण ताई गेल्यावर करमणारच नाही रे तुझी सर्वात जास्त पंचायत होणार आहे कारण ताई गेल्यावर तुझा अभ्यास घेणार कोण
एवढा पेशन्स फक्त ताईमध्येच आहे. नील तू वाह क्या पोज है. नेहा तू भरतनाट्यम करती है. ए ते लोक आले ना की त्यांच्या पुढे अशीच उभी रा. ए ते मला नाही ताईला बघायला येणार आहे. ए मध्ये बोलली पेनल्टी. ए माझी टाइम प्लीज होती. ए योर टाइम इज ओव्हर. नील चला आता आपण संध्याकाळच्या तयारीला लागूया. यस चल चल. कुठल्या तोंडानं माफी मागताय काय त्याने. त्या कीर्तीच्या आईनं तिची तक्रार मागे घेतली आहे नशीब समजा, नाहीतर आतापर्यंत तुरुंगात खडी फोडायला गेला असता. काय त्याने मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. सर सर प्लीज असं करू नका सर. सर सर मी माफी मागतो. आय प्रॉमिस पुन्हा माझ्या हातून अशी चूक कधीही घडणार नाही. आणि सर चुका शेवटी माणसाच्या हातूनच होतात ना. आणि तुम्ही तर जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या तुकाराम शिपायाला पण माफ केलं सर. मग तो शिक्षा भोगून आलाय तेही त्याची चूक नसताना. त्याचा गुन्हा आणि तुमचा गुन्हा यात खूप फरक आहे. मी माझा निर्णय बदलणार नाही सर. मी हात जोडतो. प्लीज असं करू नका. या तुम्ही गायब. मी हे कधीही विसरणार नाही सर. कधीही. आणि विसरूही नका. म्हणजे अशी चूक तुमच्या हातून पुन्हा कधी घडणार नाही. या नाही पण हो. मग तुम्ही असं रोज रोज काय विचारता. आज नको नाही ना म्हणू. नाही आज नको नाही ना म्हणू. उशीर झाला ना तुला. उशीर झाला. नाही मी शोधते ना तुला. उशीर झालाय ना तुला. उशीर झालाय. खरा खरा बोलायचं. कायम खरा बोलायचं. हा चल बस 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 तू बस. मी तुला घरापर्यंत साडी साडी सांभाळ. आशावरी आशावरी. आता येशील लावते. सुधा अग आले. या या सुधा. सुधा अहो आले ना ते. घर सापडायला काही त्रास नाही झाला ना. नाही नाही काहीच नाही. बावरा होते ना बरोबर. हो झालेत ना पोहे. अहो मुलगी कुठे. तिला बोलवा आधी.
येते साहेब. नाही नाही उशीर होतोय आम्हाला. अहो इकडून लगेच दुसरी मुलगी बघायला जायचंय. नाही म्हणजे सचिनला नंतर सुट्टी नाहीये ना म्हणून. अरे ही का आलीच आमची आसावरी. आयुष्यमान भव. बरं का आसावरी, हे सचिनराव. तशी बरीचशी माहिती मी दिलीच आहे पण तरी सचिनराव आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. ॲक्च्युली बरं का तुम्हाला आमच्यासमोर बोलायला संकोच वाटत असेल तर तुम्ही बाहेर जाऊन बोला. काय मात्रे साहेब चालेल ना. हो म्हणजे सचिन. हो हो उकडत आहे ना फार. उन्हाळा वाढलाय अलीकडे. मी चहाच बघते हा. खूप साधे दिसतात. बोलायला लाजतायत की काय? हिने चेहरा असा का केलाय? घाबरली असेल का? घाबरली वगैरे काय नाही ती. सावरी दाई खरं सांगायचं तर तुम्हाला पाहता क्षणी माझ्या मनातले सगळे प्रश्न संपले. उरलं ते फक्त उत्तर. तुम्ही मला आवडलात असावरे. मी तुम्हाला कसा वाटलो? नाही म्हणजे प्लीज अजिबात संकोच करू नका. बोला ना, अगदी मन मोकळेपणानं बोला. बोलू. हो सचिन, तुम्ही मला नकार द्या प्लीज. नवा छंद नवा ध्यास
दिन